सावंतवाडी पालिका प्रशासनाला उशिरानं जाग आल्यानं आता आठवडा बाजाराबाबत सर्वांची बैठक लावली जाणार आहे. हा कारभार म्हणजे वराती मागून घोडं नाचवण्याचा प्रकार आहे, अशी टीका डॉक्टर जयंद्र परुळेकर यांनी केली आहे. दरम्यान कोरोनाबाबत पालिकेतील सत्ताधारी असंवेदनशील आहेत असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केलाय. आठवडा बाजाराचा मुद्दा आणि आता हळूहळू असं दिसतंय की नगराध्यक्षांना आणि सत्ताधारी जे काय नगरसेवक ज्यांनी आठवडा बाजाराचं कुबांड रचलं असं मी म्हणेन की तो जिथे क्रिकेटचं ग्राउंड आहे तिथे धुळीच्या ठिकाणी बाजार नेला, साधं बाणे ठेवलं नाही की बाजाराला 70-80% महिला वर्ग जातो, तिथे स्वच्छतागृह आहे का? त्यांना बाजार हा बाजाराच्या ठिकाणी होतो तर हे नव्हतं. आता त्यांना उशिरा जाग आलेली आहे म्हणून येत्या सोमवारी जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष, सावंतवाडीतल्या व्यापारी संघाचे अध्यक्ष आणि हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशा सगळ्यांना मिळून सामोपचाराने आपण मिटिंग घेऊन ठरवूया. हो, हे आधीच करायला पाहिजे होतं, एवढं सगळं नाट्य का घडवलं? तर यांना हे अशी नाट्य घडवायचे, खरं काम करायचं आहे का? संवेदनशील आहेत का? बरं, मुळात कसं आहे की कणकवलीमध्ये आठवडा बाजार कुठे भरतो? कणकवलीमध्ये भाजपचेच सत्ताधारी आहेत ना. मग वय तुमच्या देवगडमध्ये कुठे भरतो? वेंगुर्ल्यात कुठे? असे अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक ठिकाणी आठवडा बाजार हा बाजाराच्या ठिकाणी भरतो, तो अचानक बाहेर न्यायचा आणि मग पुन्हा मिटिंग घेऊन मग पुन्हा हे वराती मागून घोडे नाचवणे. की आज जी मिटिंग ठेवली त्याच्यात हे मान्य म्हणजे की पुढच्या सोमवारी आपण चर्चा करू आणि निर्णय घेऊ. पण आता जी असलेली गंभीर परिस्थिती ही कोरोना व्हायरसच्या निमित्ताने निर्माण झालेली आहे, COVID-19 या व्हायरस, आणि त्यासाठी विस्तृत चर्चा होण्याची गरज होती. कारण सिंधुदुर्गामध्ये आता मुंबईवरून किंवा इतर ठिकाणून चाकरमानी वर्ग मोठ्या प्रमाणावर यायला लागलेला आहे. कारण मुंबईमध्ये पार्शियल लॉकडाऊन आहे. आता लॉकडाऊन काय आहे हे आधी त्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांना कळावं की लॉकडाऊन म्हणजे तिथे शाळा असतील, कॉलेजेस असतील, मॉल्स असतील किंवा तुमचे मोठमोठ्या नाट्यगृह असतील, सिनेमागृह, हे सगळी बंद करण्यात आली. तर एक वर्ग आहे तो गावाकडे जाऊया असा म्हणणारा वर्ग आहे. आता जेव्हा असा वर्ग सावंतवाडीत येणार तेव्हा त्यांचा काय चेकअप व्हायला पाहिजे, आपण आरोग्य यंत्रणेशी कसा समन्वय करून काय काय व्हायला पाहिजे उपाययोजना, हा गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे. कारण हा जो विषाणू आहे ह्याचा फैलाव प्रचंड वेगाने होतो. काही आठवड्यांमध्ये हा 122 देशांमध्ये पोहोचला आहे. भारतामध्ये आज आपल्या सर्वांना माहिती आहे 110-112 रुग्ण आहेत आणि दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण आहेत. आता ते जेव्हा पसरायला लागेल तेव्हा आटोक्यात आणणं कठीण जाईल. तेव्हा छोट्या छोट्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, नगरपरिषदा असतील, यांची जबाबदारी आहे की त्यांनी नागरिकांमध्ये प्रबोधन चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे. सगळीकडे पोहोचलं आहे असं नाही. या व्हायरसपासून फक्त हात धुणं एवढीच प्रक्रिया नाही आहे, तर अनेक काही गोष्टी आहेत. काय टाळायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे नागरिकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजेत. मोठमोठे राजकीय वाढदिवस साजरे होत आहेत, हे काय आहे? पण त्यावेळेला तुमच्याच कार्यकर्त्यांना तुम्ही धोक्यात आणताय. कोणाकडनं हा व्हायरस कोणाला पसरेल हे आज तुम्ही सांगू शकता का? आज जगभरात काय होतं आहे? आज इटलीमध्ये काय घडलं आहे? आज जे इटलीत घडतं आहे ते उद्या भारतात कशावरून घडणार नाही याचं भान ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, सर्व मेळावे कृपया ते बंद व्हावे. गर्दीची ठिकाणं बंद व्हावीत. हस्तांदोलन असेल किंवा कसं शिंकायचं, कसं खोकायचं याचं सगळ्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. त्यानीच ही साथ आटोक्यात येऊ शकते. कारण एकदा का रुग्ण तयार झाला, पॉझिटिव्ह आला आणि त्याला जेव्हा रेस्पिरेटरी म्हणजे श्वसनाचा विकार झाला तर त्याच्यात 12 आणि 24 तास पण कमी पडतात. 12-12 तासात रुग्ण दगावलेले. बरं, विशेषतः ते रुग्ण ज्यांना फुफ्फुसाचे आजार आहेत, हृदयाचे आजार आहेत, कारण याच्यातून मायोकार्डायटिस पण होतो, म्हणजे हृदयाला पण सूज येते, तेव्हा हृदयाचे आजार आहेत, फुफ्फुसाचे आजार आहेत, डायबिटीस आहे, कुठलंही रोगप्रतिकार क्षमता कमी करण्याचे आजार आहेत, असे जे पेशंट आहेत ते खूपच हाय रिस्क आहेत. त्यांना जेव्हा हा होईल त्यांचा मृत्यू होण्याचा धोका फार जास्त आहे. ते भान पाहिजे, पण हे भान सत्ताधारी नगरसेवकांना दिसलं नाही. त्याने आरडाओरडाच चालू केला. काय आरडाओरडा? तर हा आयत्या वेळेला विशेष सभा लावल्यावर आयत्या वेळेला असे विषय घेता येत नाही. अहो, वेळ काय आहे?
कुठले ऐकिव आहे आणि कुठले नियम सांगताय. 1965 नियम सांगायला लागले. मग महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 त्यांनी नीट वाचलं असेल तर लावलेल्या विशेष सभा शुद्धीपत्रक करून वारंवार रद्द नाही करताय. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.